I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. आणि आज आपण पाहणार आहोत डॉल केक, आणि तोही खूप सोप्या पद्धतीने. तर मी सर्वात आधी इथे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे आणि गॅस कमी करून आता पातेलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आणि इथे मी हा टीन घेतलेला आहे जो डॉल केक बनवण्यासाठी वापरला जातो. त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने. आता अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचे तेल. आणि बघा, जर बटर पेपर नाही वापरायचा तर अशा पद्धतीने मैदा डस्ट करून घ्यायचा आहे पूर्ण भांड्यावरती, आणि व्यवस्थित सर्वत्र फिरवून घ्यायचा आहे. आणि जो उरलेला मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामधून. भांड्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे मैद्याचं अशा प्रकारे. आता ते साईडला ठेवायचं आहे. आणि इथे मी घेत आहे व्हॅनिला प्रीमिक्स, 1.5 कप घेणार आहे मी. हे पण 1/2 किलोचाच बेस आहे. तर इथे मी 1 कप घेत आहे आधी, आणि त्याच्यानंतर बघा हे 1/2 कप जो येतो याच्यानंतरचा तो आहे. हा तुम्हाला आणखीन सोपं जाईल म्हणून मी ही पद्धत दाखवते आज तुम्हाला. 1/2 पळी तेल, आणि आता थोडं थोडं पाणी घालत प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप ढवळत नाही बसायचे, केक मध्ये जाऊन बसतो त्याच्यामुळे मिक्स होईपर्यंतच त्याला ढवळून घ्या, आणि त्याच्यानंतर लगेच ते टीनमध्ये टाकून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असली पाहिजे. पूर्ण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि बघा, खाली कपडा ठेवूनच टॅप करायचं आहे भांडं नेहमी. एअर बबल्स निघण्यासाठी टॅप करणं गरजेचं असतं. दरवेळी हा केक बनवताना लक्षात ठेवायचं की टॅप करूनच ठेवायचं आहे भांडं पातेल्यामध्ये. तर बघा, इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आज, कारण डॉल केकचं भांडं थोडंसं मोठं आहे म्हणून. तर बघा, आता 10 मिनिटे फुल ठेवला होता मी गॅस, आणि त्याच्यानंतर 20 मिनिटे लो फ्लेमवरती ठेवला होता. आणि आपला बेस तयार झालेला आहे. आता बेस थंड होऊ द्यायचा आहे. तर बघा, अशी लिक्विड फॉर्ममध्ये असल्यावरच क्रीम घ्यायची आहे, त्याच्यामध्ये क्रिस्टल नाही असले पाहिजे. इथे मी थोडी जास्त घेत आहे, कारण डॉल केकला क्रीमची जास्तच असते डिझाईन, त्याच्यामुळे थोडी जास्त घेतलेली आहे मी क्रीम. लो फ्लेमवरती बेट करायचं आहे आधी. अच्छा, काही महिलांनी मला विचारलं, मैत्रिणींनी, की इथे मी आम्ही अमूलची क्रीम वापरली वगैरे, हे ते पण अमूलची क्रीमनी होत नाही हे, त्यामुळे इथे व्हीप क्रीमच घ्यायची आहे. तिला नॉन डेअरी क्रीम असंही म्हटलं जातं. तर बघा, अशा पद्धतीने आता लेअर करून घ्यायचे आहेत आपल्याला याचे. इथे मी चाकूचा वापर करून दाखवला आहे तुम्हाला. झिगझॅग चाकू जो असतो त्याने पण व्यवस्थित कट होतं सर्व. इथे मी 4 लेअर करून घेतले त्याचे. बेसला थोडीशी क्रीम लावायची आधी. शुगर सिरप, याच्यामध्ये मी 2 चम्मच साखर आणि 1/2 कप पाणी घेतलेलं आहे. हे करणं गरजेचं आहे शुगर सिरप. खूप सोप्पा आहे डॉल केक. मला वाटतं सर्वात सोप्पा हाच केक असेल, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईनचं वगैरे काही टेन्शन नसतं. फक्त लेअर बनवा आणि बाहेरून फ्लॉवर वगैरे करून टाका बस. बघा, अशा पद्धतीने मी दुसरी लेअर ठेवून घेतलेली आहे.
इथे मी दुसरा कुठलाच टेस्ट ॲड नाही केला आज, आणि याला नॉर्मल व्हॅनिलाचा फ्लेवर दिला आहे मी फक्त. बघा केक किती छोटा होता जो बेस बनला होता तो, आणि लेयर आपण केल्यानंतर तो किती उंच होतो. आणि वरची लेयर आहे त्याला मी आधीच थोडंसं शुगर सिरप लावून घेतलेलं आहे, कारण आतली बाजू वरच्या साईडनं पाणी लवकर सोक करत नाही ते, म्हणून मी खालच्या साईडनी वर त्याला आधीच थोडंसं पाणी. आणि आता हे बघा इथे मी क्रीम लावून घेतलेली आहे. इथे मी जास्त क्रीम नाही लावली कारण खूप जास्त क्रीमी होतो केक. डॉल केकला तसंही क्रीमच असते जास्त. तर मी आता 3 पाइपिंग बॅग घेतलेल्या आहेत इथे, आणि पिंक कलर घेतला आहे. हा रेड आहे पण मी थोडाच टाकला आणि पिंक बनवून घेतलेला आहे तो. तर बघा 3 बॅग मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने डॉल भेटतात मार्केटमध्ये, जिथे आपलं केकचं मटेरियल भेटतं तिथेच. तर ती डॉल आधी व्यवस्थित इन्सर्ट करून घ्यायची आहे केकला, आणि सर्वात आधी डॉलला आपण डिझाईन करून घेणार आहोत. तिचा जो फ्रॉक आहे तो बनवून घ्यायचा आहे सर्वात आधी. मला इकडे 40 रुपयाला भेटली होती ही डॉल. बघा खूप सोपं आहे आणि छान वाटतं केक बनवण्यासाठी. वेगळाच अनुभव आहे केक बनवणं पण. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी तिचं टॉप बनवून घेतलेलं आहे. आता इथं मी फ्रिलचं नोझल घेतलेलं आहे. तर बघा अशी म्हणजे एक झालर येते व्यवस्थित कपड्याला, तिच्या त्या गाऊनला. तर बघा इथे क्रीम थोडी मेल्ट झाली माझ्या हाताच्या गरमीमुळे. बघा अशी सुंदर फुलं काढून घ्यायचे आहे. ते मी D1 हे नोझल यूज केलेलं आहे मोठं, ज्याने असे व्यवस्थित फ्लॉवर्स येतात रोज. खूप सोपा आहे डॉल केक. अशा पद्धतीने मी पूर्ण डॉलचा जो गाऊन असतो तो बनवून घेतलेला आहे. आणि आता मी थोडे स्प्रिंकल्स करणार आहे इथे. शुगर बॉल्स आहेत हे. खूप सोपी डिझाईन आहे, कोणीही बनवू शकतं. मुलींना डॉल केक खूप आवडतो आणि नक्की ट्राय करून बघा. तर बघा खूप कमी वेळात तयार होणारा केक आहे हा, काहीही जास्त याला लागणार नाही आणि दिसायलाही तेवढाच अट्रॅक्टिव्ह. मुलींना खूपच आवडतो हा केक. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवून द्या. Just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love.